बाप्पांचे स्वागत उत्साहाने करूया, इको फ्रेंडली उत्सव साजरा करूया. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे प्रस्तुत प्रभात ग्रीन गणेशा या कार्यक्रमात मी किरण दीक्षित आपल्या सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ, पुणे पोलीस आणि डिजिटल पार्टनर आहेत डिजिटल प्रभात. मंडळी, बाप्पांच्या आगमनासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, तशी तयारी देखील तुम्ही सर्वांनी जोरदार सुरू केली असणार आहे. एखाद्या बाप्पांच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळतं असं म्हणतात. त्यातही ती जर मूर्ती आपण तयार केली असेल तर त्याची काही बातच वेगळी आहे. त्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे शाडूच्या मातीपासून तयार होणारी बाप्पांची मूर्ती. शाडूच्या मातीपासून बाप्पांची मूर्ती आज आपण इथे तयार करणार आहोत. ती तयार करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मूर्तिकार नितीन ठाकरे. ते आपल्याला आज शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती, बाप्पांची मूर्ती कशी तयार करायची ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहेत. नितीन सर, तुमचं स्वागत आहे प्रभातच्या ग्रीन गणेशा या उपक्रमामध्ये. असं म्हणतात कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात किंवा कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही गणपतीच्या नामस्मरणाने करण्यात येते, तर आज आपणही या ग्रीन गणेशा या कार्यक्रमाची सुरुवात गणपतीचंच नामस्मरण करूया आणि या कार्यक्रमाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला तर आपण गणपती बाप्पा बनवायला सुरुवात करूया. सर, आता गणपतीची मूर्ती तयार करणार आहोत आपण, तर त्याच्यासाठीचं साहित्य आणि काय काय साहित्य लागणार आहे याच्याविषयी थोडीशी माहिती आम्हाला देऊ शकाल? सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पा तयार करण्यासाठी एक बेससाठी आपल्याला बॉक्सबोर्ड किंवा पुठ्ठा लागेल, त्यानंतर आपल्याला शॅडो क्ले लागेल आणि एक आईस्क्रीम स्टिक लागेल ज्याने आपल्याला रेखीव काम करता येईल. आपल्याला आता अवेलेबल आपण मळलेली या स्वरूपात माती दिलेली आहे. बाजारामध्ये नेमकी अशी पावडर स्वरूपात मिळते, तर ती मार्केटमध्ये आपल्याला पावडर स्वरूपात माती मिळते आणि आपण ती आणून या प्रकारे मिळते. तर याला आपण चपात्या जसं मळण्यासाठी आपण पावडर पीठ तयार करतो ना, तर त्या प्रकारे आपल्याला ही माती कणी जशी आपण मळतो, तुम्ही म्हटलं त्याचं प्रमाण पाण्याचं वगैरे कसं काय? तर आपल्याला या पावडरमध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करावं लागणार. आपण मातीमध्ये पाणी मिक्स करायचं, अच्छा, पाण्यात माती मिक्स. अच्छा, तर थोडी थोडी पाणी मिक्स करून आपण ती माती तयार करायची आणि साधारण आपल्याला अशी एवढी घट्ट माती करायला लागेल जेणेकरून आपल्याला यामध्ये मूर्ती सुरेख तयार करता येईल. आता तुम्हाला या या साईजचा एक गोळा तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही सर्वप्रथम प्लास्टिकच्या बाहेर माती काढून घ्या. त्यानंतर या गोळ्याचे आपण समान 6 किंवा 7 भाग तयार करा. मंडळी, नितीन ठाकरे यांच्यासोबत आपल्यासोबत इथे काही विद्यार्थी देखील आहेत, ते गणेशाची मूर्ती तयार करणार आहेत आणि त्यांचा यावर्षीचा असा ध्येय आहे की त्यांनी तयार केलेली गणेशाची मूर्ती हे ते यावर्षी त्यांच्या घरामध्ये विराजमान करणार आहेत, गणपतीची स्थापना करणार आहेत. एवढ्या साधारण एवढ्या साईजचे आपल्याला 5 ते 6 किंवा 7 असे गोळे तयार करायचे. तुम्हाला थोडं पावडर पण दिलेलं आहे, तर त्या पावडरमध्ये आपण ही माती व्यवस्थित थोडी घट्ट करून घेऊ शकतोय. आपल्या हाताला ही माती चिकटली नाही पाहिजे, या प्रकारे आपल्याला माती मळून घ्यायची पाहिजे. साधारण एवढ्या आकाराचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. आपण 5, 6 किंवा 7 असे सारखे भागाचे गोळे करायचे, समान भाग करायचे. साधारण 1 किलोच्या मातीच्या गोळ्यामध्ये 6 किंवा 7 भाग असे, म्हणजे जसं आपल्याला गणपती हवा आहे, ज्या आपल्याला ज्या साईजचा बनवायचा तर त्या प्रकारे आपल्याला माती घेऊन त्या साईजचे आपण गोळे असे करायला पाहिजे. संपूर्ण मातीचे आपल्याला असे गोळे तयार करायचे आहे.
आपण जर रेडी माती अशी अवेलेबल आपल्याला जर झाली मार्केटमध्ये तर ही म्हणजे व्यवस्थितरित्या मळलेलीच असते, तर त्याला अशी पावडरने मळायची साधारणतः गरज पडत नाही, फक्त ते हाताला चिकट लागू नये म्हणून यामुळे आपण पावडर आता हे घेतोय. समांतरच भाग करायला लागणार ना त्या मूर्तीसाठीची, कारण आपल्याला समान भाग केल्यामुळे आपल्याला अंदाज येईल आपल्याला की कुठल्या पाडला आपण किती माती वापरायची. तर सर्वसाधारण आपण जर का सारखे भाग जर नाही केले, सपोज आपण छोटे मोठे जर गोळे केले, त्यामध्ये काय होईल आपण बेस तयार केला आणि गणपतीची पाय पोट बनवलं आणि सर्व शेवटी एक छोटा गोळा उरला, तर आपल्याला मग त्यामध्ये सपोज चेहरा बनवायचा आहे, मुकुट बनवायचा, तर त्याला माती कमी पडेल, तर ह्या अंदाजामुळे आपल्याला सारखे भाग करायचे शक्यतो. ह्या आकाराचे साधारण आपल्याला मातीचे गोळे करायचे, संपूर्ण मातीचे करायचे. तुम्हाला ही आईस्क्रीम स्टिक दिलेली आहे, या आईस्क्रीम स्टिक पासून आपल्याला डिटेल काम करायचं आहे. साधारण एक एक मूर्ती तयार करण्यासाठी असा किती वेळ लागू शकतो? साधारण आपल्याला एक तासभर तरी जाईल, आपल्याला एक तासापर्यंत होईल आपली मूर्ती. म्हणजे त्याचे पूर्ण पार्ट कसे काय तयार करायचे, काय पूर्ण वेळ तेवढाच लागणार नाही, म्हणजे त्याला थोडा वेळ वाढवू शकतो, कारण आता लहान विद्यार्थी असले की त्यांना काम करताना थोडा वेळ जाऊ शकतो. तसं सर्वांनी मातीचे गोळे तयार केले. आता एक मोठा गोळा घ्या, या गोळ्यापासून आपण बाप्पांचा बेस तयार करणार. आपल्याला गणपती बाप्पा कशा तरी बेसवर बसावा लागेल, त्यासाठी तो उचलता यावा यासाठी आपल्याला एक बेस तयार करावा लागेल. तर आपण एक स्क्वेअर बेस किंवा राऊंड बेस तयार करू शकतोय. या गोळ्यापासून आपण चपाती कशी तयार करतो ना, त्या टाईप आपल्याला एक बेस तयार करायचा. सर्वांनी इकडे लक्ष द्या, या टाईप आपल्याला एक बेस तयार करून घ्यायचा आहे. आता हा राऊंड बेस तयार केला, आपण याला स्क्वेअर पण करू शकतोय. आणि हा बेस तयार करून आपण या प्लायवूडवर किंवा आपल्याला जो दिलेला पुठ्ठा आहे तर त्या पुठ्ठ्यावर आपण या पद्धतीने आपण प्रेस करूया. म्हणजे हा बेस आपण खाली ज्याच्यावरती गणपतीची मूर्ती आपण बसवणार आहे तो, तर त्या पद्धतीने आपण एक बेस तयार करून घ्यायचा. याला आपण वेगवेगळा आकार पण देऊ शकतो ना? होय, आपण याला आता मी स्क्वेअर केलाय, पण याला आपण राऊंड, षटकोनी, त्रिकोणे किंवा अदरवाइज आपल्याला लोटस बनवायचा, गणपती बनवायचा, उंदीर बनवायचा आहे, तर आपण त्या प्रकारे आपण बेस देऊ शकतो. आपण स्क्वेअर सुद्धा बनवू शकतो याला आणि राऊंड पण करू शकतोय. इकडे लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार बेस बनवायचा आहे. तुम्हाला राऊंड बेस बनवायचा म्हटलं तर राऊंड बनवू शकताय, स्क्वेअर म्हटलं तर स्क्वेअर. बेस तयार करून झाला तुमचा. तुमच्याकडे स्टिक असेल, या स्टिकचा आपल्याला आता पण याचा उपयोग करता येईल. इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना, याला आपण एक अशी लेवल देऊ शकतोय या स्टिकमुळे. आलं लक्ष? या स्टिकने परत आपल्याला चारही साईडने आपण ही स्टिक फिरवली तर आपल्याला चारही बाजूची लेवल काढता येईल. आपल्याला साधारण आपल्याला असा बेस तयार करता येईल. मूर्तीसाठीचा बेस खूप महत्वाचा. हा, कारण हा आता आपण या बेसवर आपण बाप्पा बनवला की आपल्याला हा बेस वाढल्यानंतर आपल्याला या बेस बरोबर बाप्पा असा वरती उचलता येईल. नाहीतर बेस जर बनवला नाही तर आपल्याला बाप्पा बाहेर असा बेसच्या बाहेर काढता येणार.
आता नेक्स्ट स्टेप आपल्याला एक गोळा घ्यायचा, या गोळ्याचे दोन भाग करायचे. इकडे लक्ष द्या, दोन भाग करायचे एका गोळ्याचे. याला आपण एक शंकूच्या आकाराचा आकार द्यायचा. या आकारामध्ये आपण बाप्पाचे पाय तयार करणार. इकडे लक्ष द्या सर्वांनी, आपण एक मोठा गोळा घेतला आहे. या मोठ्या गोळ्याचे आपण दोन सारखे भाग केले. सारखे भाग केल्यानंतर आपण या पहिल्या भागाला आपण एक शंकूचा आकार दिला आहे, परत दुसऱ्या भागाला पण आपण सेम शंकूचा आकार दिला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण दोन भाग तयार करून घ्यायचे. हां, या साईड एका साईडला निमुळता असणार लंबगोलाकार, असा एका साईडला असा मोठा भाग असणार, गोल असणार. आणि याला असं फिनिश करायचं, म्हणजे हा आपण पायासाठी वापरणार आहे. असे दोन भाग तयार करून घ्यायचे. आता इकडे लक्ष द्या, आपण या बेसवरती या प्रकारे आपण ह्या हे दोन्ही भाग यावर पेस्ट करणार. आपण हे आपण पायासाठी पेस्ट केले, हे बाप्पाचे आपले पाय असतील, अर्धे खाली आणि अर्धे हवेमध्ये गुडघ्याचा भाग आहे आणि हे बाप्पांचे पाय आहे. प्रत्येक पार्ट करत असताना एक वेगळं फिलिंग असतं, किंवा आपल्याला काय हवंय ते सतत डोक्यामध्ये, त्या डोक्यात ठेवून आपण त्याला त्या पद्धतीने आपण हे मातीचा गोळा पण वळवायचा. आता पाय करून झाले ना आपले सर्वांचे, एक मातीचा गोळा घ्यायचा आपण. तुम्ही सगळे सारखे आकाराचेच केले असेल ठीक आहे, जर मोठा एखादा तुमच्यापैकी एखादा मोठा गोळा असेल तर तो मोठा गोळा घ्या. आणि इथे आपण दोन पायाच्या मध्ये आपण तो पोटासाठी वापरणार आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. हां, अशा प्रकारे आपण आपण तो पोटासाठी वापरणार आहे. आणि हे दोन पाय आणि तो पोटाचा गोळा आपण अटॅच करणार आहे. बॅक साईडने ही जी गॅप आहे, ही गॅप आपण बॅक साईडने फिलअप करून घेणार. थोडी एवढी छोटी छोटी म्हणजे थोडी थोडी माती घेऊन आपण याला फिलअप करून घ्यायचा. तो पूर्ण साचा दिसेल याच्यामध्ये. हे आपण अटॅच यासाठी करतोय जेणेकरून हा गणपती वाढल्यानंतर वेगळा होणार नाही किंवा तुटणार नाही. हा आपण जॉईन केला की हा पूर्ण एक संघ गणपती तयार होईल आपला. फिनिशिंग हे आपण हे फिनिशिंगचा पार्ट आहे. हा गोळा आपण या बेसला अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे गणपती जेव्हा आपण उचलणार वाढल्यानंतर तो तुटणार नाही. यासाठी आपल्याला हे दोन पाय आणि हे पोट बेसला अटॅच करून घ्यायचं आहे. आता इकडे लक्ष द्या, आपल्याला बाप्पाची चेस्ट बनवायची आहे. चेस्ट बनवण्यासाठी आपल्याला या आकाराचं एक सिलेंडर बनवायचं आहे. या आकाराचा सिलेंडर तयार केल्यानंतर आपण हे सिलेंडर बाप्पाच्या पोटावरती आपण असं पेस्ट करणार. हे आपण दोन्ही साईडने थोडी माती घेऊन बॅक साईडने आणि फ्रंट साईडने फिलअप करून घेणार. जे आपण सहा गोळे तयार केले, सहा ते सात, त्यातलेच छोटी छोटी माती घेऊन आपण ते फिलअप करायचे. याला आपण थोडा चेस्टचा आकार द्यायचा. शाडूच्या मातीचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे निसर्गाची हानी होत नाही. बरोबर,
आणि हा गणपती पाण्यामध्ये 100% डिझॉल्व होतो, विरघळतो. अशा प्रकारे आपल्याला बाप्पाची चेस्ट तयार करून घ्यायची आणि ती दोन्ही साईडनी अटॅच करून घ्यायची. यावर्षीच्या गणपती उत्सवाचं पण एक वेगळं पण आहे. कोरोनाचं संकट आलं आहे, त्याच्यामुळे सर्वजण सार्वजनिक गणेश मंडळामध्ये तर काही जाणार नाही, पण घरी जो उत्साह आहे तोच उत्साह राहणार आहे. आणि शाडूच्या मातीचा गणपती तयार करणं आणि घरीच त्याचं विसर्जन करणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला शाडूचं गणपती बनवायचं आहे की शाडूचा गणपती आपल्याला आपल्या घरी एका पाण्याच्या टबमध्ये विसर्जन करता येईल आणि तो पूर्णपणे विसर्जन होईल किंवा माती विरघळून जाईल. आता आपण हा चेस्ट आपण ही अटॅच करून घेतलेली आहे. आता आपल्याला बाप्पाचा फेस बनवायचा आहे. साधारण आपण एवढ्या आकाराचा एक मातीचा गोळा घ्यायचा आहे, एवढ्या आकाराचा मातीचा गोळा घ्यायचा आहे. याला आपण निमुळता आकार द्यायचा आहे. ना आईस्क्रीमचा कोण आपण बघितला आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे. याला आपण सोंडेचा आकार द्यायचा आहे असं. माझ्या लक्षात अशा प्रकारे आपल्याला हा पार्ट आपण इथे अटॅच करून घ्यायचा आहे. प्रत्येक पार्ट जोडत असताना त्याच्या सोबत मागच्या साइडला फिलअप करण्यासाठी अटॅच करायचं. आपण अटॅच जर नाही केलं तर तो पार्ट वाढल्यानंतर तो वेगळा होऊन जाईल, त्यामुळे आपल्याला अटॅच करणं गरजेचं आहे. साधारण गणपतीची एक मूर्ती वाढण्यासाठी साधारण किती कालावधी लागू शकतो? काय साधारण आपल्याला आताच्या वातावरणानुसार आपल्याला 4-5 दिवस जातील. सुरुवातीला आपण फक्त हे बेस तयार करून घेणार आणि नंतर त्याच्यावरती मग डोळे किंवा ते आपण जे स्टिक दिलेली आहे ना, या स्टिकने आपण मग बारीक रेखीव काम त्या स्टिकने करायचं. आता या बाप्पाला आपल्याला दोन कान करायचे, तर मग आता या प्रोपोर्शन वाईज आपल्याला बाप्पाचे कान बनवायचे. साधारण आपण या आकाराच्या दोन गोळ्या तयार करून घ्यायच्या. दोन्ही बोटांनी एक लक्ष द्या, अशा आपल्याला दोन गोळ्या तयार करायच्या समान भाग, कारण आपण या आकाराचे आपण कान बनवणार आहे बाप्पाचे. अशा प्रकारे आपल्याला बाप्पाचं कान बनवायचे. एक लक्ष द्या, अशा प्रकारे आपल्याला बाप्पाचे कान बनवायचे आणि आपण ते इथे पेस्ट करायचे. त्याचा आकारही तेवढा यायला हवा. हां, त्या प्रोपोर्शनने आपण बघूनच ते बाप्पाचा फेस कान हात ते बनवायचे आपल्याला. आणि प्रत्येक कुठलाही पार्ट आपण बनवला की त्याला बॅक साईडने थोडी माती घेऊन आपण त्याला जॉईंट करून घ्यायचा. जॉईंट केल्यामुळे तो पार्ट वेगळा होणार नाही. आता आपल्याला बाप्पाचे हात बनवायचे. सर्वांनी कान अटॅच केले आपल्या बाप्पाच्या फेसला. आता आपल्याला बाप्पाला हात अटॅच करायचे. साधारण आपल्याला या आकाराचे 4 हात बनवावे लागेल.
आपण अशी एक वळी तयार करायची आहे। ही वळी ला या आकाराचे चार वळ्या बनवायच्या, आपल्या बाप्पाला चार हात बनवायचे। सारख्या आकाराचे आपण चार वळ्या तयार करायच्या। या वळ्या आपण शोल्डर वरती पेस्ट करायचे। इकडे इकडे लक्ष द्या, आपल्याला या प्रकारे शोल्डर वरती अटॅच करायचे आहे। अशा प्रकारे आपण हे हात अटॅच करून घ्यायचे। आपले बाप्पाचे हात अशा प्रकारे चार हात अटॅच करायचे। मग याला आपण थोडं डिटेल काम करता येईल आपल्याला याच्यावर। मग वरती इकडे लक्ष द्या, आपण जे बाप्पाचे चार हात अटॅच केले आपण, त्याला आपण समोरचे जे भाग आहे आपण त्याला असं प्रेस करायचं, ते पातळ करायचं आणि याला वरती वळवायचं। म्हणजे हा आशीर्वाद देणारा हात झाला आहे। त्याला थोडंसं छोटंसं आपण एक मातीचं वळी करायची आणि हा अंगठा, तर हा अंगठा आपण इथे असा अटॅच करायचा। अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे छोटे छोटे बारकावे करता येईल। प्रॉपर हाताचा शेप तिथे यायला पाहिजे। वरचे जे हात आहे ना, आपण हे वरचे हात आपण थोडे असे फ्लॅट करून त्याला इकडे वळवायचे आणि याला एक अंगठा अटॅच करायचा। इकडे आपल्याला या हातामध्ये छोटस आपल्याला एक फूल वगैरे देता येईल आपल्याला हाताला बाप्पाच्या। साधारण या हातामध्ये एखादा मोदक वगैरे असा ठेवण्याचा, मोदक आपण छोटासा एक मोदक तयार करून तिथे ठेवू शकतोय। अशा प्रकारे आपण एक मोदक तयार करून इथे हातात बापाच्या ठेवू शकतोय। आपल्याला मोदक बनवायचा म्हटला तर एक मातीचा छोटासा एवढा गोळा घेतला, या गोळ्याला आपण वरती दोन बोटांनी निमूळत आकार द्यायचा आहे। त्याला आपण खाली असा प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करता येईल। मोदकचा आकार तयार होऊन जाईल। अशा प्रकारे आपल्याला मोदकचा आकार तयार करता येईल। आता आपल्याला बाप्पाच्या हातात एक फूल द्यायचं, एक कमळाचं फूल द्यायचं समजा, तर आपण छोट्या छोट्या अशा पाकळ्या तयार करायच्या आणि याला या इथे अटॅच करायच्या। छोटी आता पाकळी तयार करण्यासाठी आपल्याला छोटीशी एवढ्या साईजची क्ले घ्यायची, त्याला दोन बोटांनी प्रेस करायची। प्रेस केल्यावर हा आकार आपण याला असा अटॅच करायचा। फुलाचा आकार येईल त्याच्यात। ह्या पाकळ्या आपण अशा अटॅच केल्या की याला एक फुलाचा आकार येईल। आपण छोटे छोटे मातीचे गोळे काढायचे, फार छोटे असे बोटावरती, आणि याला प्रेस करायचंय आणि हे इथं अटॅच करायचंय। त्यांनी एक आपल्याला फुलाचा आकार येईल। अशा प्रकारे आपण हे एक फूल बनवून आपण बाप्पाच्या हातात असं ठेवू शकतोय। एवढ्या आकार साधन आपल्याला बाप्पाचा एक अंगठा तयार करायचा। आपल्याला हाताचं प्रपोर्शन बघून आपण त्याला अंगठा लावायला पाहिजे।
आणि दुसऱ्या हातात आपल्याला सपोज एखादं शस्त्र द्यायचं आहे, कुऱ्हाडी किंवा एक साधारण त्रिशूळ टाइप करू शकतो, त्रिशूळ म्हटलं तरी त्रिशूळ पण करता येईल. अशा प्रकारे आपल्याला एक शस्त्र तयार करून ते पप्पाच्या हातात शस्त्र देता येईल. प्रॉपर त्रिशूळाचा असा शेप छान आलेला आहे. असा एक त्रिशूळ आपला शस्त्र दुसऱ्या हातात आपण घेऊ शकतो पप्पाच्या हातात. आपण बाप्पाला अजून डेकोर करू शकतोय. बाप्पाचा आपल्याला मुकुट तयार करायचा म्हटलं तर इकडे लक्ष द्या, आपल्याला साधारण एवढ्या आकाराचे आपल्याला दोन गोळे घ्यायला पाहिजे. साधारण एवढ्या आकाराचे आपण दोन गोळे घेतले, त्याला दोन हाताने प्रेस करायचं. प्रेस केल्यावर आपल्याला आपल्याकडे एवढ्या आकाराची एक चपाती तयार होईल. ही आपण या मुकुट फेसवर आपण अशी प्रेस करायची. परत आपण त्यापेक्षा थोडी छोट्या आकाराची एक वळी माती घ्यायची उघडी आणि याला परत दोन हाताने प्रेस करायची. ह्या आपण स्टेप अशा मोठ्या स्टेपपासून छोटी छोटी अशी मुकुट आपण ठेवत जायचं याच्या डोक्यावरती. आपल्याला हवं तसं त्या प्रकारे आपल्याला करता येईल ते. या तीन चार स्टेप झाल्याच्या नंतर आपण याला या स्टिकने आपण याला अटॅच करून घ्यायचं आहे. बॅक साईडने आपल्याला हा मुकुट आपल्याला बाप्पाच्या डोक्याला अटॅच करून घ्यायचा आहे. फ्रंट साईडने पण हा मुकुट आपण अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे हा मुकुट पडणार नाही, निघणार नाही. याला आपण जर आता वरती एक मोदकचा आकार बनवून आपण त्याचे मोदक अटॅच केला तर आपला हा अशा प्रकारे आपला एक मुकुट तयार झाला आहे. आणि आपल्याला थोडा एक पानाचा आकार तयार करायचा, आपण छोटा एवढा एक पानाचा आकार तयार करून आपण इथे आपण समोर असा पेस्ट करायचा. याला आपण अजून थोडे थोडं बारीक छोटी छोटी माती घेऊन अशी बारीक वळ्या अशा करून याला अजून डेकोर करू शकतोय. अशा प्रकारे आपण आपल्या बाप्पाचा मुकुट डेकोरेट करू शकतोय. साधारणपणे बाप्पाची ऑलमोस्ट मूर्ती तयार झालेली आहे. बाप्पाला आपण दात लावायचे राहिलेले आहे तर साधारण आपल्याला फेसला सुटेबल होईल एवढ्या आकाराचे आपल्याला दात करायला पाहिजे. साधारण एवढ्या आकाराचे दात तयार करून आपण इथे अटॅच करायला पाहिजे. असे इकडे लक्ष द्या, आपल्याला अशा प्रकारे बाप्पाला दात अटॅच करायचे. बाप्पाचा उजवा दात हा पूर्ण असतो आणि डावा दात हा अर्धा असतो, तर त्यामुळे आपण एक डावा दात तुटलेला दाखवायचा आहे. हा अटॅच केल्यानंतर आपण थोडी माती घेऊन याला फिलअप करून घ्यायचं आहे याच्यावरती. अशा प्रकारे आपण हे फिलअप करून घ्यायचं आहे. आता आपले बाप्पाचे दात झालेले आहे, एक तुटलेला आणि एक पूर्ण असलेल्यामुळे गणपतीला एकदंताय म्हणतात. आता आपल्याला बाप्पाचे डोळे बनवायचे. आपण साधारण या आकाराची आपण छोटीशी दोन बोटावर अशी वळी तयार करायची, दोन्ही सारख्या आकाराच्या करायच्या. आणि इथे बघा अशा आपण त्या पेस्ट करायच्या. अशा प्रकारे आपल्याला बाप्पाचे डोळे अटॅच करता येईल. त्याला आपण छोट्या आकाराचे असे बॉल तयार करायचे छोटे आणि आपण इथे अशा प्रकारे आपण डोळे तयार डोळे अटॅच करू शकतोय. आणि आपल्याकडे जी स्टिक दिलेली आहे या स्टिकने आपण बाप्पाच्या मूर्तीला अजून कोरीव काम करू शकतोय. अशा प्रकारे
आपल्याला सोंडेवर जरा नक्षी करायची, आपण सोंडेवर नक्षी करू शकतो आहे. याच्यासाठी आपण प्रॉपर एक स्टिक वापरली आहे. या स्टिकने आपण सोंडेवर लाईन करायची आहे तर आपण लाईन पण करू शकतो. आपल्याला एक बाप्पाला जानव करायचं म्हटलं तर आपण एक एवढी साधारण माती बारीक बोटाने वळी तयार करायची, एवढ्या जाडीची आपण वळी तयार करायची. पूर्ण अशी लांब नाही करता येत आपल्याला बोटाने, तर छोटे छोटे अशा वळ्या तयार करून ह्या आपण अटॅच करायच्या. यापासून आपण एक जानव तयार करू शकतो. त्याच्यावरचं जे रेखीव काम आहे ते सगळ्या शेवटी, म्हणजे जेव्हा आपण पार्ट जॉईंट करून घेतो त्याच्यानंतर सगळ्या शेवटी ते मग छोटी छोटी नक्षीकाम वगैरे असेल तर करू शकतो. सगळं आपला बाप्पा तयार झाल्याच्या नंतर आपण ते नक्षीकाम करू शकतो अजून थोडं थोडं. असं म्हणतात गणपतीची स्थापना करताना जानव्याला विशेष महत्व असतं. जानव आपल्या हिंदू परंपरेत आपण जानव घालतोच. आपण अशा प्रकारे आपल्याला ते जानव पण लावता येईल. साधारण आता आपला गणेशाची मूर्ती पूर्ण झालेली आहे. आता याला अजून थोडंसं डेकोरेटिव्ह करायचं, आकर्षक करायचं, तर कसं करता येईल याला? आपल्याला जे साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे जसं की ती स्टिक, तर आपण या स्टिकने आपण याला बॅक साईडने आपण असे डॉट देऊन डेकोरेट करू शकतो आहे, नक्षीकाम करू शकतो याच्यावर. परत या स्टिकने आपण आता या पायाला आपल्याला धोतरचा आकार द्यायचा, तर आपण याला अशा लाईन्स मारू शकतो आपण. आपल्याला या स्टिकने आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहे त्या गोष्टीने आपल्याला काम करता येईल. यावर या स्टिकने पण आपल्याला इथे लाईन देता येईल. परत ह्या डेप जे आहे पोटाच्या आणि धोत्राच्या, या डेप आपण या लाईनने या स्टिकने आपण क्लिअर करू शकतो आहे, म्हणजे आपला गणपती आणखी सुरेख दिसेल. जिथे आपण नक्षीकाम करतोय तिथे आपण आपलं घरचं साहित्य वापरून अजून याला आकर्षक करता येईल. आपल्याला याला आपण आता याला पायाला आपण या लाईन देऊ शकतो. आपण परत आपण पायाला आपण कडे पण करू शकतोय, अशी थोडीशी माती घेऊन आपण जसं वरती आपण हाताला केलं होतं तसं तसे आपण इथं पायाला पण इथे करू शकतोय. या कड्यावर आपण परत या स्टिकने आपण त्याला डिझाईन करू शकतोय, असे नक्षीकाम. याच्यामध्ये आपण रंग सुद्धा भरू शकतो की आकर्षक दिसायला, रंग करतील आपल्याला आणि ते आणखी सुंदर वाटेल. या मोदकला आपण आपण अशा स्टिकने बॅक साईडने लाईन देऊ शकतोय. या मुकुटावर आपण हे बॅक साईडने डिझाईन करू शकतोय. याला आपण साधारण वॉटर कलर यूज करू शकतो का, आपण जे ड्रॉइंगसाठी वापरतो ते? वॉटर कलर करता येईल, पोस्टर कलर करता येईल. आणि आपल्याला आपल्या घरात ज्या हळद, कुंकू, गुलाल, मुक्का, अष्टगंधा अवेलेबल असेल त्याने पण आपल्याला याला कलर करता येईल, जेणेकरून त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही. आपण पर्यावरणपूरक गणपती करू शकतो. याला आपण आडव्या उभ्या अशा रेषा मारून आपण आणखी सुरेख करू शकतोय. आपल्याला गंध करायचं आहे तर गंध आपण एक छोटीशी ओळी घेऊन आपण आवडीनुसार गोल किंवा मग जसा आकार हवाय तसा, जसा आकार आपल्याला गोल हवा आहे तो तसा लावू शकतो आपण. मायामध्ये याच्यात उंदीर असा मूषकराज राहिलेले आहेत. आपण मूषकराज तयार करण्यासाठी साधारण एवढ्या आकाराचा एक मातीचा गोळा घ्यायचा आहे. हा मातीचा गोळा आपण एक सिलेंडर तयार करायचा आहे, या आकाराचं एक सिलेंडर तयार करायचं आहे. त्यानंतर साधारण एवढ्या आकाराचे दोन मातीचे गोळे घ्यायचे, हे सिलेंडर साईडला ठेवायचे.
या दोन गोळ्याला आपण बोटाने प्रेस करायचे आणि ते सिलेंडरच्या खालच्या बाजूला इकडे अटॅच करायचे, परत दोन्ही साईडने हे दोन साईडला आपण अटॅच करायचे आणि हे असं साईडला ठेवायचे. आपल्याला मुष्यकराजचं फेस तयार करायसाठी आपण साधारण एवढ्या आकाराचा एक मातीचा गोळा घ्यायचा आहे, त्याला हातावर असा गोल करायचा आहे. परत मगाशी आपण जसं एक शंकू मोदक तयार केला माहीत आहे, तर मोदक बनवतो त्या आकाराचा आपण याला आकार द्यायचा आहे. या मोदकच्या आकाराचा आपण तयार केल्यानंतर हा आपण असा इथे असा अटॅच करायचा आहे. थोडी माती घेऊन आपण हा अटॅच करून घ्यायचा. आपण फेस तयार होणार त्याच्या, मुष्यकराजचा फेस तयार झाला. आता आपण हा अटॅच करून घेतलाय. परत साधारण एवढ्या आकाराचे आपण मातीचे दोन गोळे घ्यायचे, दोन बोटाने प्रेस करायचे आणि हे प्रेस केलेले आकार आपण इथे मुष्यकराजच्या फेसवरती इथे अटॅच करायचे. हे मुष्यकराजचे कान तयार झालेले आपले. आता आपल्याला मुष्यकराजला दोन हात करायचे. तर साधारण एवढ्या आकाराच्या दोन वळ्या तयार करायच्या. या प्रकारच्या आपण दोन वळ्या तयार करायच्या आणि इथे अटॅच करायच्या. दोन्ही समांतर करायचे. आणि आपला बाप्पा असा बसलेला आहे आणि मुष्यकराज आपला बसलेला आहे आणि बाप्पाला नमस्कार करतो असं आपण ते दाखवते. तर अशा प्रकारे आपल्याला ते हात जॉईंट करता येईल. आणि दोन पाय अटॅच करायसाठी आपण अशी एक वळी तयार करायची मातीची, ती वळी आपण खालच्या साईडला इथे अटॅच करायची. याला आता एक शेपूट तयार करायची. शेपूट तयार करायसाठी आपण साधारण एवढ्या लांबीची एक शेपूट तयार करायची आणि ती पाहिजे तशी आपल्याला वळवता येते. या प्रकारे आपण त्याला अटॅच करायची. अशी अशा प्रकारे आपला मुष्यकराज तयार झालेला आहे. याला आता आपल्याला डोळे बनवायचे. छोट्या आकाराचे आपण असे छोटे आयबॉल बनवायचे आणि ते इकडे वरती डोळ्याला अटॅच करायचे. अशा प्रकारे आपला मुष्यकराज तयार झालाय. गणपती सोबत मुष्यकराज असणं हे एक समीकरणच आहे आणि ते असावंच लागतं. बाप्पाचा मुष्यकराज हा वाहन आहे, त्यामुळे आपण मुष्यकराज ठेवतोय. गणपतीची मूर्ती तयार झाली आहे, पण आता याला वाळवायची कशी, याची नेमकी प्रोसेस काय? आता आपला बाप्पा तयार झालेला आहे. याला साधारण 3-4 दिवस लागेल वाळायला. आणि आता लहान मुलं काय करतात की याला बाप्पाला वाळवायसाठी हीट देऊ शकणार, पण याला हीट द्यायची काही गरज नाही. जर का आपण हीट दिली तर साधारण हा क्रॅक पण जाऊ शकतो, तुटू शकतोय. त्यामुळे आपण पंखेच्या हवेत जरी ठेवलं आपण तर याला 2-3 दिवसात वारणी हे त्याला ड्रायरचा पण वापर नाही करायचा. आपण म्हणजे जो जे हीट असेल त्याचा वापर नाहीच. नाही हीट जर दिली ना तर काय होईल की आपल्याला प्रमाण माहिती नाही किती प्रमाण हीट द्यायला पाहिजे. हीट देऊन जर म्हणजे हीट देऊन पण वाळू शकतोय, पण त्याला प्रमाण माहिती असायला पाहिजे. तर त्यामुळे हीट न देता आपण याला वाळू शकतोय. याला आपण जर का वाऱ्यामध्ये ठेवले, पंख्यामध्ये जर ठेवले ना, तर तो ऑटोमॅटिक 2-3 दिवसात वाळून जाईल. त्या वाळल्यानंतर आपल्याला त्याला कलरिंगला घेते. म्हणजे ओल्या याच्यामध्ये रंग द्यायचाच नाही. वाळल्यानंतर प्रॉपर वाळल्यानंतर जसे हवे असतील तसे रंग घरात जे अवेलेबल असेल त्याच्या घरात आपल्याला हळद कुंकू गुलाल बुक्का आपण ते सुद्धा वापरू शकतो. आणि ते वॉटर बेस्ड कलर आहे, ते आपण त्याने आपण कलर करू शकतो. तर मंडळी, शाडूच्या मातीपासून अशी सुबक आणि रेखीव अशी श्रींची मूर्ती तयार झालेली आहे. विसर्जनाची नेमकी प्रोसेस काय असू शकते किंवा विसर्जन नेमकं या मूर्तीचं कसं करता येईल हे आपण नितीन सरांकडनं जाणून घेऊया. सर, या मूर्तीचं आता आपण विसर्जन कसं करणार, त्याची प्रोसेस नेमकी काय असू शकते? आता ही शाडू मातीची मूर्ती आहे ना, आपण आपल्या घरामध्ये एखाद्या पाण्याच्या टबमध्ये आपण विसर्जन करू शकतो. ही साधारण 1 तास किंवा 1 तासामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाते.
तर विरघळल्यानंतर आपण त्या मातीचं काय करायचं, तर ही माती आणि आपल्या घरात शेजारी किंवा अंगणामध्ये काही माती असेल ती माती आणि ही माती आपण एकत्र मिक्स करून आपण यामध्ये आपण काही रोपटे लावू शकतो किंवा झाडं लावू शकतो, फुलांची झाडं लावू शकतो आणि आपण त्याप्रकारे ही माती परत रियूज करू शकतो. जर का आपण नुसतंच आपण हीच माती आपण डायरेक्ट कुंड्यामध्ये जर टाकली ना तर यामध्ये रोप येत नाही. तर ही माती आणि आपली साधी माती जमिनीतली ती मिक्स करून जर वापरली तर यामधनं आपल्याला झाडे लावता येईल कुंड्यांमध्ये वगैरे. ही आपल्याला परत आपण निसर्गाला परत देतोय आपण माती असं होईल. हाच हाच संदेश मुळात आपल्याला द्यायचा आहे या ग्रीन गणेशा या माध्यमातनं. तर मंडळी, आम्ही या शाडूच्या मातीचा उपयोग यासाठीच करतोय की या माती जे आपण निसर्गाकडनं घेतलंय तेच आपल्याला निसर्गाला त्याच प्रांजळपणे परत द्यायचं आहे. म्हणून आम्ही आग्रह धरतोय इको फ्रेंडली अशा गणेशोत्सवाची. तुम्हीही अशीच शाडूच्या मातीपासून तयार होणाऱ्या श्रींच्या गणेश मूर्तीची निर्मिती करा आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करा. सर, तुम्ही आम्हाला या शाडूच्या मातीचं महत्त्व आणि शाडूच्या मातीपासून श्रींची मूर्ती तयार कशी करायची याविषयी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. मला पण तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिला आहे त्याबद्दल मी पण तुमचा आभारीच आहे. धन्यवाद.